नमस्कार, मी अतुल। ठाणे लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। कळव्यातील गावदेवी या भागामध्ये आपण आहोत आणि कळवा प्रभाग समितीच्या अंतर्गत जी अनधिकृत बांधकामं आहेत त्या बांधकामांवर कारवाईला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। मोठी कारवाई जी आहे ती या बांधकामांवर करण्यात येते। तुम्ही जे पाहता की JCB लावून ही कारवाई करण्यात येते। ज्या अनधिकृत बिल्डिंग्स आहेत त्या जमीनदोस्त करण्याची कारवाई जी आहे ती इथे सुरू झालेली आहे। आपण इथे पाहताय की ठाणे महापालिकेचे अतिक्रमण जो विभाग आहे त्याचे समन्वयक महेश आहेर आणि कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त समीर जाधव हे दोघेही या कारवाई दरम्यान उपस्थित आहेत। हे दोघेही ही कारवाई करतायत, स्वतः उपस्थित आहेत। ठाणे महापालिकेचा जो अतिक्रमण विभाग आहे त्याचे समन्वयक महेश आहेर आणि कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त समीर जाधव हे दोघेही या कारवाई दरम्यान इथे उपस्थित आहे। त्या गावदेवी भागामध्ये हे जे अनधिकृत बांधकाम सुरू आहे ते जमीन दोस्त करण्याची कारवाई जी आहे ती इथे सुरू झालेली आहे। सर्व ज्या 9 प्रभाग समिती आहेत त्या प्रभाग समित्यांमध्ये अनधिकृत बांधकामांवर अशा कारवाया ज्या आहेत त्या सुरूच राहणार आहेत असंच महेश आहेत यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं। अनधिकृत बांधकाम असतील, हुक्का पार्लर असतील, अनधिकृत हॉटेल असतील यांच्यावर तोडक कारवाई, जमीन दुरुस्त करण्याची जी कारवाई आहे ती सुरू राहणार असल्याचं, सुरूच राहणार असल्याचं आपल्याला सांगितलेलं आहे। परंतु इथे तुम्ही जर पाहिलं असेल तर प्रशासनातील एक चांगला भाग आपल्याला इथे दिसून येतोय, तो म्हणजे महेश आहेर जे ठाणे महापालिकेचा जो अतिक्रमण विभाग आहे त्याचे समन्वयक आहेत आणि कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त समीर जाधव हे दोघेही एकत्र उपस्थित आहेत। आपल्याला माहिती आहे की 2 दिवसांपूर्वी बातम्या फ्लॅश झाल्या होत्या की या दोघांमध्ये काहीतरी वाद आहेत, परंतु कुठेतरी 2 दिवसानंतर हे वाद कदाचित सर्व विसरून प्रशासनासाठी आणि त्यांच्या कामासाठी हे दोघेही इथे एकत्रित ही कारवाई करताना आपल्याला दिसत आहेत। जाणून घेऊयात की नक्की काय तो संपूर्ण विषय होता आणि आत्ता दोघेही इथे उपस्थित आहेत या कारवाई दरम्यान। मी सर्वात आधी कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त आहेत समीर जाधव यांच्याशी बोलणार आहेत। समीर सर, सर्वात आधी ठाणे लाईव्हमध्ये स्वागत करतो। आज अतिक्रमण विभागाचे समन्वयक महेश आहेर सुद्धा उपस्थित आहेत, तुम्ही सुद्धा दोघेही उपस्थित आहात। 2 दिवसांपूर्वी बातम्या फ्लॅश झाल्या होत्या की काहीतरी वाद आहेत आणि सर्वांना एकत्रित कारवाई सुरू आहे, काय सांगाल? आमच्या दोघांमध्ये काही वाद नाही, जे काय होतं थोडंसं आमचं पर्सनल आहे ते आम्ही आमच्या पर्सनल लेवलला आम्ही बघून घेतलेलं आहे। आम्ही दोघेही महापालिकेचे अधिकारी आहोत आणि महापालिकेची जी प्रायोरिटी आहे त्याला महत्त्व देणं आम्ही योग्य मानतो आणि त्या पद्धतीने आज आमचं काम दोघं। सर, यापूर्वी कारवाई करताय? या देखील वेळोवेळी जेव्हा बांधकामं होतात त्याच्यावरती वेळोवेळी कारवाई केली जाते, वेळोवेळी अहवाल सादर केला जातो। यावेळी सुद्धा कारवाई करत आहोत आणि पुन्हा बांधकामं होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे। महेश आहेर उपस्थित आहेत जे ठाणे महापालिकेचे समन्वयक आहेत अतिक्रमण विभागाचे। महेशजी, सर्वात आधी ठाणे लाईव्हमध्ये स्वागत करतो। सर्व प्रभाग समित्यांमध्ये कारवाया सुरू आहेत, परंतु 2 दिवसांपूर्वीचं चित्र थोडंसं वेगळं होतं, वाद निर्माण झाला होता असं चित्र होतं। आत्ताची काय परिस्थिती आहे, कारण कळवा प्रभाग समिती सहायक आयुक्त समीर यादव आणि तुम्ही स्वतः इथे उपस्थित आहात, एकत्रच काम करतो आहे आणि वाद वगैरे असं काही नव्हतं, काही प्रशासनाच्या कामाला प्रायोरिटी बघत आहे। कलिग्ज आहेत माझे, लहान भावाप्रमाणे आहेत आणि आम्ही यापूर्वी एकत्र काम केलेलं आहे आणि त्याच्यापुढे आम्ही प्रशासनाच्या कामालाच प्रायोरिटी देऊन काम करणार आहोत आणि एक दिलाने काम करणार आहोत, पण त्याला वेगळा अर्थ काढून आपलं हे करून आहे आणि यापूर्वी कारवाया झालेल्या आहेत, आजही चालू आहेत आणि यापुढे नियमितपणे होत राहतील आणि मुख्यालयाचे अर्थ त्याच्यात नियंत्रण ठेवण्याचं काम माझं आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ते होत आहे, कारण ते त्याच्या अत्यधिक काम करत बाकी काय म्हणणं नाही। पावसाचा गैरफायदा घेऊन काही बांधकाम करत असतात, पावसाचा गैरफायदा घेऊन असे बांधकाम होऊ नये यासाठी हा ड्राईव्ह आम्ही घेतलेला आहे। दोघेही एकत्रित आहेत आणि हा ड्राईव्ह सुरू केलेला आहे। आहेर साहेबांसाठी माझा आणखीन एक प्रश्न आहे। आहेर साहेब, गेल्या 2-3 आठवड्यापासून दररोज कारवाया सुरू आहेत सगळ्या प्रभाग समितींमध्ये, पुढचं प्लॅन ऑफ ऍक्शन कसं आहे? कारण हुक्का पार्लरवर कारवाई करताय, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताय, प्लॅन ऑफ ऍक्शन काय आता पुढचं? पाणी दौरे चालू आहेत, सर्व सहाय्यक असताना तसे निर्देश आमचे अतिक्रमणचे उपायुक्त गोदापुरी साहेब, अतिरिक्त आयुक्त हेरवाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेलेले पत्र माझ्या पक्षतेने आणि त्यांचा पाणीचा अहवाल आम्हाला 1-2 दिवसात प्राप्त झाला, तर त्यानुसार कुठे कुठे अनधिकृत हुक्का पार्लर आहे काय त्यावर नियमानुसार जी काय कारवाई करत आहे ती केली जाईल।
आपण इथे पाहताय की समीर जाधव आणि महेश आहेर दोघे हे प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये ह्या कारवाया ज्या आहेत त्या सुरू आहेत. आणि ही जी गावदेवी येथील ही कारवाई म्हणजे जे सी बी लावून आता ही जी बिल्डिंग उभी राहिलेली आहे अनधिकृतपणे त्यावर कारवाई करणे सुरू आहे. संयुक्तिक जो जोरा आहे म्हणजे महेश आहेर अतिक्रमण विभागाचे समन्वयक आणि त्यानंतर समीर जाधव हे दोघेही जो ड्राईव्ह आहे त्यांनी हा सुरू केलेला आहे संपूर्ण कळवा प्रभाग समितीमध्ये. आणि या अनधिकृत बांधकामांवर अशीच कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.